मी नाही भेटायला बोलवलं राधाला. तू नाही बोललास? नाही बोलवलं. तू नाही बोललास माझ्या बहिणीला भेटायला? नाही. ए राधा, तू सांग की तुला भेटायला बोललंय. ही चांबडी सोलून काढतो, तुला उघडा नागडा करून मारतो. अरे पट्ट्या, मी पट्टाची औलाद आहे, कळलं का? ए राधा, सांग तू नुसता. अगं बोल, सांग राधा बोल. अगं राधे बोल की, सांग की भेटायला बोललो की नाही तुला? नाही. तू हे नाही भिवून तर असं सांगत नाहीस ना? ही तुला शाळेत काहीतरी करतील म्हणून तर असं बोलत नाहीस ना तू? अगं मी आहे, सांग तू बिंदास. नाही दाद्या, नाही यांनी मला भेटाय बोलवलं, आणि आम्ही शाळेत एकमेकावर बोलत बी नाही. मला माहिती दाद्या, तुलाही कुणी सांगितलंय ते. अर अरे दाद्या, त्या स्वराजला बाद आहे र, तो किसूवर लय जातो आणि सारखं काय ना काहीतरी किसू बद्दल काड्या करतो. आणि तुला येताना का सांगितलंय ते माहिती आहे मला, का तर तू इथं येशील ते ऐकून आणि किसूला मारशील म्हणून. तू हे खरं बोलतेस का राधा? होय दाद्या, स्वराजला खोटा नाही र, आणि तो आज पण तुझ्यावर खोटं बोलला. बर, आज मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, ते पण तू माझी बहीण आहेस म्हणून. आणि ए किशा, तुमचं पण परत जर काय कानावर आलं तर मग तुम्ही आहे आणि मी आहे, माहीत आहे नो का? गावातल्या पारावर लक्षात ठेवायचं. चल का राजा? तुला बघ, तू हा लिहून घेतेस ना त्या खिडकीत ना काय बघतेस? तुझी उंची बघितली तर एवढी एवढी खिडकी उंची आहे, सारखी टकमक टक. सर येऊ का? हा, आत आलाय आणि विचारतोय आत येऊ का म्हणून. किती वाजले रे? हा सर, गड्या नाही आमच्याकडे. गड्या नाही? नाही. अरे शाळा सुटायची वेळ झाली की हा पाहिलं पप्प्या, एवढा विसर झाला मी तिकडनं इकडे आला. काय काय हा हे इकडं तिकडं हा काय बांधगड रे? शाळेच्या नावाखाली काय गावातनं बोंबलं फिरताय वे? हा ए पप्प्या, हा 2 तास झाल्यावर शाळेकडे फिरकलाय मी. ए किसन्या, हा ए तुम्ही तिघांनी पण माझ्या तासाला बसायचं नाही, तिघांनी तर अंगठ धरून उभा राहावा. काय आव सर, द्या की शे सोडून, एवढं कशाला म्हणाव घेताय? म्हणाव कशाला? हे पप्या, अजून मी म्हणाव घेतलं नाही, जर म्हणाव घेतलं तर तिघाच्या पण बाला इथं बोलवील आणि सगळं तुमचं कटकारस्थान सांगील. काय चला ते तर वळेन अंगठ धरा. ए अंगठ धरायचं? अंगठ धरणार आहे की? दुसरं काय धरायचं आहे? दुसरं धरतोस का? धरतो. हा धर लवकर अंगठ. अरे माझं नाही रे, माझं नाही, तुझं तुझं अंगठ धर. कसलं खोटं बोलताय, आता म्हणलं धर अंगठ. अंगठ काय रे बाबा, कुठनं माझ्या वर्गात ही नशिबानं पोर आली ती? नीट धर रे पप्या. काय आता काय? अरे थांबा थांबा, तुला सांगू का? नाही सांगू धरतो. मास्तरच्या दमडू लागा, एक दिवशी मारायचं लागा ह्याला. 100% राधा. Thank you.
किशा काय रे आज भेटायचा प्लॅन केला पप्प्या तुझ्यामुळं आजच्या दिवसाला गोळा लागलाय समजला का ए दिग्या ह्यो प्लॅन करताना तू तिथं होताच की तेव्हा तुझी बुद्धी काय चरा गेलती विर आता तोंडवर करून सांगायला लागलाय तुझ्यामुळं झालंय हेक न्या किशा तू आमचं काय चाललंय आणि तू काय घालता घालत असतोय अरे पप्प्या आज दिवसात चार गोष्टी वाईट झाल्या असत्या पण एक गोष्ट चांगली झाली बघ एक गोष्ट चांगली झाली कुठली र मला तर माहित नाही शितमा तुला माहित आहे का नाही कुठली र गोष्ट अरे सकाळी नाही का बघितलं राधाच्या भावानी काय विचारलं आपण तिला भेटायला बोललो का राधा काय बोलली नाही बोलवलं म्हणजे आपल्याकडून बोलली ना ती होय अरे भावा खरा जोडीदार तोच असतो र जोड त्यांच्या वेळी आपल्या प्रेमाची बाजू घेतो आणि आपल्याला वाचवतो या सिद्ध झालं बघ भावा काय सिद्ध झालं अरे शितम्या हीच की र राधाचा किसूवर किती जीव आहे ती होईला का पण किशा भावा तुला एक सांग का आजचा दिवस आहे का नाही कुठतरी लिहून ठेव बघ आपलं कोणतरी भेटायला नशीब लागतं र आणि आजच्या दुनियेत आपलं कोण भेटत नाही र आणि आजच्या दुनियेतली नाते येते का नाही सगळी मतलब येते बघ भावा अरे दिग्या ही गाडी राधाच्या भावाची सकाळी हीच गाडी घेऊन आलता अरे होय पण ही हित कशी काय रे अरे दिदी सोबत आला असन बोलत बसले असतील वार मोठ्याने केलं ते प्रेम आणि आपण केली ती चूक वार तून या काय लागा काय चाललंय लागा यांच किशा चल जरा जाऊन ऐकूया काय बोलते ती ए पप्प्या हां नको काहीतरी महत्वाचं बोलत असतील ए काय होतं थोडं ऐकलं म्हणून आपण ऐकलं म्हणून त्यांचं काय प्रेम थोडं कमी होणार आहे वय वय सिद्मा बरोबर बोलतोय हे चला रे अरे कशाला पण हे अरे चल अरे अरे दिदी नाही दुसरीच कोणतरी आहे होईला का अरे दिदी बी इथंच असेल गेली असेल कुठतरी येईल की हा जसं सांगतोय की दिदी त्याला जाताना सांगितलं ना दिदीनं की मी वस्तूवर दुसरी घेऊन बस काय तुला कळतच नाही बघ अरे ही सरळ सरळ बनवा बनवी आहे बघ गुली का धोका आहे बघ यो किती काळजी करतोस ना माझी अशीच आयुष्यभर कर काळजी हो हो बर चल करते तुला नंतर ना फोन वर आले तू अरे हो हो किसू आज इकडे कसा काय काय रे किसू जवा तवा माझ्याकडे येईल तवा नाराज नाराजच असतो जरा आनंदित राहत जा काय सांगू तुला एका गोष्टीतनं बाहेर पडतोय तर दुसरी गोष्ट सुरू होत्या मग कसा चेहरा आनंद राहणार ग अरे पोरांना आनंद छोट्या छोट्या गोष्टीत असतो आणि ते आपण शोधायचा असतो ए दिदे तुझा आनंदी राहू दे बाजूला मला तुला काहीतरी सांगायचंय काही बोल की अग ते आम्ही शाळेतून येत होतो तेव्हा काय तो तेव्हा आम्हाला तो दिसला कोणतो राज अरे देवा अरे किसू राज आपल्याच गावातलाय मग 10 वेळा दिसणारच की तो अरे किशा शिला कळना कस र अग दिदे तो 10 वेळा दिसल की ग दुसऱ्या पोरी सोबत कसा 10 वेळा दिसतो पप्प्या लय बोलतोय मार खाचीला ए दिदे पप्प्या बरोबर बोलतोय आम्ही शाळेतनं घरी येत होतो तेव्हा आम्हाला त्याची गाडी दिसली आम्ही जवळ जाऊन बघितलं आम्हाला वाटलं तू असशील पण तू नव्हती तिथं त्यासोबत दुसरी पोरगी होती आम्ही पळत आलो तुला सांगायला किसू मस्त मस्त चेष्टा करतोस आणि कुठून शिकला रे तुम्ही छान मस्करी करता किसू तुला बी माहिती आहे ना आमचं प्रेम 2 वर्षाचं आहे किती 2 वर्षाचं आहे अगं तुझं सगळं खरं आहे पण आम्ही जे बोलतोय ना ते पण बरोबर आहे तिथं मीच नाही पप्या आणि दिघे पण होते सांग पप्या होय तिथे उतो आम्ही बी तुम्हा सांग की होय होय बघितलंय काय बघितलंय ती सांग त्या पोरीला त्याबरोबर बघितलंय पण खरंच वय किसू अगं तिथे खरंच सांगतो आम्ही आणि तुला जर आमच्या विश्वास नसेल का नाही त्या दोघांचं उद्या का नाही 9 वाजता भेटायचं ठरलंय तिथं जाऊन बघ भेटते ती का नाही 9 ला राज आपण लग्न कधी करायचं र लग्न अग आत्ता कुठं आपण प्रेम करायला चालू केले आणि लगेच लग्न कुठं तवा जरा प्रेमाची मजा घेऊ की अरे होय की पण लग्न झाल्यावर पण आपण प्रेम करू शकतोय की रे ए बाबा
काय सारखं लग्न लग्न लावलंय? जेव्हा मी म्हणल तेव्हाच लग्न करायचं. होय रे माझ्या सोन्या, कशाला चिडचिड करतोय? चिडका कुठला? राज, अगं मनीषा तू, ए ज्योती, तुला एकदा नाही म्हणून सांगितलं ना, मग कशाला मला सारखी इथं बोलून ब्लॅकमेल करतेस? जा बघ तू इथं. अरे राज काय बोलतोस तू? हे अगं म्हणू, मी लावू म्हणत नाही म्हणून ना ही मला ब्लॅकमेल करत्या आणि म्हणत्या की गावात जाऊन सांगेन की मी छेड काढतोय. ए ज्योती का फिती चल निघित ना. मला ना आता सगळं समजलंय, तुला मी अशी सोडणार नाही, तुला चांगलंच बघून घेते का नाही बघ. अगं म्हणू बघ कशी म्हणते ही. ए बाई एकदा बोललं काय ते ना, तुला निघित ना. जाते अगं म्हणू, बरं झालं तू तिला घालस, आता ती परत माझ्या नादाला नाही लागणार. हा सगळं काय खेळ लावलाय? खेळ कसला खेळ? सो तू माझ्यावर त्या मुलीवर खेळतोय तो खेळ? अगं म्हणू तुझा काहीतर गैरसमज होतोय. हो गैरसमज मग काय? तुला एवढा मी जीव लावला, तुझ्यासाठी मी माझी जवळची माणसं सोडली, तुझं सगळं ऐकलं, तू जेव्हा जेव्हा भेटा ये बोलत होता तेव्हा तेव्हा भेटा आली मी का? तर तुझ्यावर प्रेम होत म्हणून. आणि तू काय केलं? नुसता खेळ, नुसता आपल्या प्रेमाचा खेळ केलास, मजा घेतलीस. काय काय कमी काय पडलं रे आपल्या प्रेमात ते असं वागलास? सांग ना राज का असं वागलास? अगं म्हणू तू हे आता काय पण बोलायला लागलीस. ए ढोंगी तू आता गप्पच बस, तुझ्या डोळ्यात ना सगळं साफ साफ खोटं प्रेम दिसतंय मला. अरे आम्ही पुरी तुमच्या एवढा जीव आवरून टाकतो, तुमच्यासोबत पुढची स्वप्न बघतो आणि तुमच्या मनात नुसती वासना. अरे खरे प्रेम करणारी मुलं कमीच, पण तू नाही. तू इथं आत्ताच्या आत्ता निघ आणि इथनं पुढे मला परत तोंड दाखवलं तर तू आहे आणि मी आहे. अगं इथे काय करते ते सोड. काय करू आणि काय राहिलंय काय करायचं तूच सांग. अगं दीदी रडू नको ग. रडू नको का, काय करू? तो राज त्या मूर्खाचं तर नाव घ्यायची पण इच्छा नाही, तो नुसतं खेळवत राहिला आणि मी बी खेळत गेली. 2 वर्षाची गेमच होती त्याची. अगं दीदी उगाच त्रास नको करून घेऊ, आता पुढं काय करायचं त्याचा विचार कर. अरे किसू पुढं काय करायचं तेच तर प्रश्न पडलाय. आम्हा मुलींची सकाळ तोच, रात्र तोच, आमची काळजी तोच, आमचा जीव तोच, आमचं प्रेम बी तोच. आणखी सु हे समत खोट होत बघ, हे आत्ता कळतंय बघ मला. तो माणूस तुमच्या आयुष्यात तोपर्यंतच असतो जोपर्यंत आपण त्याच्या मनासारखं करतो. एकदा का त्याचं मन तोडून काय केलं लगेच लांब जातात. आणखी मी तुला म्हणली ना, आमचं प्रेम म्हणजे बावला बावलीचा खेळ नाही, पण ते खेळच होतात. एवढी कशी माणसं घाण मनाची असतात काय माहिती, एक झाली की दुसरी. प्रेम म्हणजे कसं रे, निर्मळ निस्वार्थी, आणि इथं तर नुसतं स्वार्थ. ह्याच्यामुळेच प्रेम बदनाम झालंय बघ. फोन बी येत 4 दिवस गोड बोलणार आणि आपल्या आई वडिलांपासून दूर नेणार आणि आम्ही मुली हिथच फसतो. तशीच मी बी फसली. किसू प्रेम करणं लय सोपं आहे रे, पण ती निभावणं आणि जपणं लय अवघड, लय अवघड.
आता चल की ग, आज किती उशीर झाला बाहेर थांबलोय. तू जाऊन बस, आत मी आले. कधीपासून येत बोलतो, जाते मी. किसू आई लक्ष दे मा, आपण जाऊया बरं का. राधा परत बोलूया. किसू असं काय करतोय र? मला कसं तरी वाटतंय. हे कसं तरी वाटतंय ना, मग काल जे तू केलं ते मला पण कसं तरी वाटलं असेल. किसू प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं र. मी जे करतोय ना त्याला पण कारणच आहे. आणि मला माहिती आहे ते कारण काय. म्हणूनच तुला म्हणते थांब जरा. तू काय झाले तुला माहिती की काय झाले ते. अरे किसू किती लवकर मी शाळेत आली आहे. कधी एकदाशी शाळेत येऊन तुझ्याशी बोलते असं झालेलं र मला. आणि मला माहिती आहे काल मी तुझ्याकडे बघितलं नाही, तुला दुर्लक्ष केलं. आणि किसू तुला असं वाटलं असेल ना र की आता दादाला सगळं समजलंय. मग मी आता तुझ्यापासून लांब जाणार, तुझ्याबर बोलणार नाही. पण किसू तुला असं वाटतंय का र मी असं काय करीन. अरे एकांना तर हजारो जरी संकट आली ना तरी त्या नात्यात काहीच फरक पडला नाही पाहिजे, तरच ते नातं खरं हो ना. आणि नातं जपायला आलं ना तर त्या नात्याला काहीच फरक पडत नाही हो ना. पण ते नातं जपून सुद्धा पुढे जाऊन ते तुटणार असेल तर त्यापेक्षा ते नातं इथंच थांबवलेलं बरं. अरे किसू काय बोलतोय तू हे.